नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सांबार। सांबार वड्याबरोबर खातात, बटाटा वडा, मेंदू वडा, इडली याच्याबरोबर सांबार खातात आणि खूप चविष्ट, टेस्टी, पौष्टिक आहे। त्याच्यामध्ये भाज्या पडलेल्या असतात आणि सांबार नुसतं प्यायला पण खूप छान आहे। मी तुम्हाला सांबार कसं बनवायचं ते दाखवते। हे बघा, ही तुरीची डाळ आहे, पाव किलो तुरीची डाळ। मी 10-15 मिनिटं झालं भिजत ठेवली आहे पाण्यामध्ये। पाव किलो तुरीच्या डाळीला मी 1/2 किलो टमाटर घेतलेले आहेत असे चिरून, 1 वांगं घेतलेलं आहे, काशीफळ भोपळा आणि 1 शेवग्याची शेंग, लाल मिरची पावडर, जिरा पावडर, चवीनुसार मीठ, हळद, राई, सांबार मसाला, 1/2 लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आपलं हे फोडणीसाठी लागणारं तेल। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। कुकर मी गरम करायला ठेवलाय, त्याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि तुरीची डाळ आपण भिजत ठेवली होती, स्वच्छ धुवून मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। ते पाण्यासहित मी तुरीची डाळ कुकरला टाकते। याच्यामध्ये टाकूया आपण टमाटर, आपण ह्याच्या 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून तुरीची डाळ एकदम मस्त शिजली पाहिजे। अशा प्रकारे आपण कुकर लावून घेऊया, ह्याच्या 5-6 शिट्ट्या करून घेऊया। कुकरला आपण डाळ आणि टमाटर लावले, त्याच्या 5-6 शिट्ट्या करायच्या आहेत। आता एक छोटा टोप घेतलाय मी, त्याच्यामध्ये वांग, शेंग आणि हा भोपळा, त्याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार थोडस मीठ आणि 1/2 चम्मच हळद। हे सगळं टाकून, पाणी टाकून आपण एका साईडला हे गॅसवरती ठेवणार आहोत। हे वेगळं शिजवून घ्यायचंय आपल्याला, कुकरला शिजवून घ्यायचं नाहीये। हे पण जरा असं शेंग वगैरे, भोपळा, वांग थोडं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। लागल तेवढं पाणी आपण हे आता मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते। एकीकडे हा भोपळा, शेंग आणि वांग शिजून निघेल आणि एकीकडे आपल्याला डाळ आणि टमाटर कुकरला शिट्ट्या होतील। मग बाकीची पुढची रेसिपी मी तुम्हाला सांगते कशी करायची। हे बघा, कुकरला डाळ आणि टमाटर मस्त शिजलेलं आहे। हे बघा, खूप छान मस्त डाळ शिजलेली आहे आणि इकडे वांग, शेवग्याची शेंग आणि भोपळा पण, हा पण बघा खूप छान शिजलेला आहे। आता ही तुरीची डाळ आपण थंड करणार आणि थंड करून या तुरीच्या डाळीला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। हे बघा, ही तुरीची डाळ आणि टमाटर आपण कुकरला शिट्ट्या करून घेतल्या होत्या, ही मी मिक्सरला अशी वाटून घेतलेली आहे। हे बघा, खूप मस्त अशी सॉफ्ट सॉफ्ट झालेली आहे ही डाळ। आणि हे वांग, शेवग्याची शेंग आणि काशीफळ भोपळा आपला शिजलेला आहे। आता हे आपण ह्या डाळीमध्ये मिक्स करून घेऊया, पूर्ण मिक्स करून घेऊया। टोप मी गरम करायला ठेवलेला आहे, फोडणी टाकायची आपल्याला सांबारला। आपला जसं पाहिजे तसं आपण पातळ बनवायचं, पण पातळच सांबार छान खूप लागतं। बघा, हे डाळ, वांग, शेवग्या, शेंग, काशीफळ, भोपळा पूर्ण हे मी मिक्स करून घेतलेलं आहे पाणी टाकून। टोप गरम झालेला आहे, टोपामध्ये मी तेल टाकते फोडणीला। तेल चांगलं तापू देऊया, तेल मस्त गरम झालेलं आहे। 1 चम्मच मी आता ह्याच्यात मोहरी घालते, मोहरी चांगली तडतडू देऊया। बघा, मोहरी किती मस्त तडतडली आहे। नेहमी तेलामध्ये मोहरी खूप छान पैकी तडतडू द्यायची, तरच सगळ्या भाजींना खूप छान टेस्ट येते। आता मी ह्याच्यामध्ये टाकते, गॅस कमी करते, कढीपत्ता,
आता मी याच्यात टाकते अद्रक लसूण पेस्ट, सगळा हे मसाला एकदम मस्त फ्राय करून घेतला याच्यामध्ये। आता आपण याच्यात टाकूया, मला जिरं अख्खं आवडत नाही फोडणीसाठी म्हणून मी जिरं नाही टाकत, तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही फोडणीला जिरं टाकू शकता। मी जिरा पावडर टाकते म्हणजे त्याच्यामध्ये सगळं मिक्स होतं ते मसाला। अर्धा चम्मच जिरा पावडर, पाव चम्मच हळद, सांबार मसाला, आणि सांबार काही जास्त तिखट नसतं त्याच्यामुळे मी एक दीड चम्मचच तिखट टाकते, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। आता हे मस्त आपण तेलामध्ये सगळं फ्राय करून घेऊया मसाला। तेल सुटेपर्यंत आपण सगळा मसाला हा फ्राय केलेला आहे बघा। आता आपण हे डाळ टाकून देऊया ह्याच्यात। आता ह्याला चांगली उकळी येऊ देऊया, सांबारला चांगली मस्त एक उकळी येऊ देऊया। थोडं घट्ट झालंय, मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते अजून, ह्याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी टाकते, पातळ झालंय। पातळ करण्यासाठी आपल्याला थोडं पाणी टाकलंय मी। आता बघा हे घट्ट झालं होतं म्हणून मी पाणी टाकलंय ह्याच्यात। आता ह्या सांबारला मस्त उकळी येऊ देऊया, मग आपलं सांबार तयार होईल। सांबारला बघा मस्त उकळी फुटलेली आहे, हे बघा खूप छान उकळी फुटलेली आहे, मस्त सांबार आपला तयार झालेला आहे। चला आता मी गॅस बंद करते आणि एका बाउल मध्ये सांबार काढून घेते। मैत्रिणीनो, हे सांबार तयार झालेला आहे। तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जे कोणी माझ्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपी सहित। मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे कच्ची कोथिंबीर। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, आणि परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपी सहित। थँक्यू, थँक्यू सो मच।